देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना धक्का फिरवला हा मोठा निर्णय राज्यातील शिंदे फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे सहभागी झाल्यापासून त्यांनी कामाचा सपाटा लावला होता त्यात अजित पवार यांनी भाजप नेत्यांना धक्का देत त्यांच्या कारखान्याबाबत शासन हमी न देण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे नाराज भाजप नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांसमोर आपली कैफियत मांडली होती त्यानंतर फडणवीस यांनी अजित पवारांचा निर्णय फिरवला होता आता थेट अजित पवार उपस्थित असलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतच याबाबत निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे अजित पवार यांना मोठा धक्का दिल्याचे बोलले जात आहे रामाने विभीषणला फोडलं होतं महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल बच्चूकडूंचं वक्तव्य आमदार बच्चूकडू हे दिव्यांग कल्याण अभियंत्यानर्गत आज धुळे येथे आयोजित एका कार्यक्रमात सहभागी झाले होते या कार्यक्रमानंतर त्यांनी प्रसारमाध्यमाशी बातचीत केली यावेळी बच्चूकडू यांना विचारण्यात आलं की तुम्ही घेतलेला निर्णय चुकीचा आहे असं तुम्हाला वाटत नाही का यावर बच्चूकडू म्हणाले प्रभू रामचंद्राने विभीषणला फोडलं होतं हे माहिती आहे का तुम्हाला हे असं राजकारण हजारो वर्षापासून सुरू आहे आम्हाला सत्ता द्या आरक्षण लगेच देऊ नाना पटोले यांचा दावा राज्यात आणि केंद्रात सत्तेत आलेल्या भाजपला आरक्षणाचा प्रश्न सोडवताच येत नाही ही समस्या सोडवण्यासाठी आरक्षणाची मर्यादा वाढवणे आणि जातीनिहाय जनगणना हेच उपाय आहेत हे जर सत्ताधारी भाजपला जमत नसेल तर आम्हाला सत्ता द्या आम्ही आरक्षणाचा प्रश्न चुटकीसरशी सोडवू असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेला आहे हिंदूंमध्ये एकता नाही म्हणूनच सनातन प्रकरणी कालीचरण महाराजांचा उदय निधी यांच्यावर घणाघात तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन सुपुत्र उदयनिधी स्टायलिन स्टॅलिन यांनी सनातन धर्मावर एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं यावर कालीचरण महाराज यांनी प्रत्युत्तर दिलं आहे हिंदूंमध्ये एकता नाही ते जातीय वाद वर्ण आणि प्रांतवादात विभागले गेले आहेत म्हणूनच अशा प्रकारे काही नालायक हिंदूंवर बडबड करत आहेत अशी टीका कालीचरण महाराजांनी केली आहे मोदी सरकारचा रिझर्व्ह बँकेवर दबाव दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीसाठी तीन लाख कोटी मागितले केंद्रातील मोदी सरकारकडून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियावर दबाव टाकला जातो हे पुन्हा स्पष्ट झालं आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी मोदी सरकारने रिझर्व्ह बँकेकडे दोन ते तीन लाख कोटी रुपयाची मागणी केली होती त्यामुळे सरकार आणि बँकेमध्ये संघर्ष झाला होता असा खळबळजनक गोप्यस्फोट रिझर्व्ह बँकेचे माजी डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी केलेला आहे राज्य सरकार मराठा ओबीसीमध्ये भांडणे लावण्याचे काम करत आहे विजय वडिटीवार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अधिवेशन बोलावावे ठराव घ्यावा एकमताने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवावा केंद्राने बोलवलेल्या वन इंडिया वन नेशन अधिवेशन हे उपदब्य करणाऱ्यांनी यामध्ये मराठा समाजाला आरक्षण द्यावे मला डिवचण्याचा कोणी प्रयत्न करू नये विनाकारण मराठा व ओबीसी समाजामध्ये भांडण लावण्याचे काम राज्य सरकारने करू नये असा इशारा महाराष्ट्र राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे इंडिया व भारत मुद्द्यावर बोलू नका पंतप्रधानांचा मंत्र्यांना सल्ला सनातन धर्माच्या मुद्द्यावर वस्तुस्थितीवर आधारित कठोरपणे उत्तर द्या परंतु इंडिया विरुद्ध भारत या चर्चेत पडू नका असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत के सर्व मंत्र्यांना दिला सनातन धर्माला डेंगू आणि मलेरिया संबोधणाऱ्या आरोपांना कठोरपणे उत्तर द्या असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या मंत्र्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे मराठा आरक्षणावरून खडसेंच्या घरात वाद सासरा सुनेत झुंपली मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जळगावात सासरा सुनेत झुंपली आहे आरक्षणाचे आश्वासन पूर्ण करा असा टोला एकनाथ खडसे यांनी सरकारला लगावण्याने खडसे आणि भाजपच्या खासदार असलेल्या त्यांच्या सून रक्षा खडसे यांच्यातील वाद रंगण्याची चिन्हे आता दिसत आहेत मनोज जरांगे गुंडाळले जाणार नाहीत आंदोलनामुळे राज्यातील वातावरण तापले मनोज जरांगे यांना गुंडाळले जाऊ शकत नाही जरांगे हे गुंडाळले जाणारे व्यक्ती नाहीत हा फकीर माणूस आहे त्यामुळे ते गुंडाळले जाऊ शकत नाहीत असे शिवसेना गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे फोडाफोडीचे सरकार पुन्हा दिसणार नाही आमदार बाळासाहेब थोरात राज्यातील सरकार म्हणजेच एकाच मॅनात तीन तलवारी आहेत आमचे अजित पवार मुख्यमंत्री होण्याच्या आशेने तिकडे गेले मात्र पवार उपमुख्यमंत्री आहेत त्यांची फाईल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दाखवल्याशिवाय पुढेच जात नाही आमदारांची फोडाफोडी करून आलेले सरकार पुन्हा राज्यात दिसणार नाही असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलेला आहे मी शर्वरी करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत तर... राहत